नमस्कार, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानामधील आणखीन एक जो स्टॅटिस्टिकचा आणखीन एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो बघूयात आपण. महत्त्वाचे शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर, म्हणजेच पर्टिक्युलरली एखादा उपकरण असेल तर त्या उपकरणाने आपण काय मोजतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात. हा छोटासा टॉपिक आहे, 7 ते 10 मिनिटाचं, आणि ह्याच्यावरती प्रश्न बरेचशा पेपरला विचारले आहेत. चला तर आपण कंटिन्यू करूयात. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा, कारण ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि शक्य झालं तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तर बघूयात आपण शास्त्रीय उपकरणे व त्यांचे वापर. आणि या व्हिडिओची PDF मिळवण्यासाठी तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन होऊ शकता आपल्या, यावरती मी PDF टाकत असतो. आणि narendraswamy.anubhavstudy यावरती तुम्ही फेसबुकला जॉईन होऊ शकता, आणि हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे. तर बघूयात आपण शास्त्रीय उपकरणे व वापर. सर्वात पहिल्यांदा आहे स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप तुम्ही खूप वेळेस पाहिलं असेल, हे हृदयाची ठोके किंवा हृदयाचे स्पंदने मोजण्यासाठीचं उपकरण आहे. हृदयाची स्पंदने किंवा शरीरातील आवाज मोजण्यासाठी स्टेथोस्कोप डॉक्टर असं कानाला लावून पाहू शकतात. ठीक आहे, स्टेथोस्कोप. त्यानंतर आहे लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर आहे दुधाची सापेक्ष घनता मोजणे. दुधाची घनता म्हणजेच फॅट वगैरे जे आहे ना ते मोजण्यासाठी लॅक्टोमीटर, दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचं उपकरण आहे लॅक्टोमीटर. त्यानंतर स्फिग्मोमॅनोमीटर, हे खूप महत्त्वाचं आहे. स्फिग्मोमॅनोमीटरने आपण काय म्हणतो, BP मोजतो, म्हणजेच रक्तदाब ब्लड प्रेशर मोजतो आपण. ह्या अशा प्रकारे हे उपकरण आहेत. हे उपकरण याच्यासाठी दिलेलं आहे की उपकरणं बघून तुम्हाला माहिती पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला हे माहिती असतं रक्तदाब मोजण्याचं उपकरण काय आहे, परंतु ते दिसतं कसं उपकरण हे माहीत नसतं. ओके, त्यामुळे हे पिक्चर एक क्लिअर व्हावं म्हणून तुम्हाला मी दिलेलं आहे या ठिकाणी. स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजणे. त्यानंतर आहे बॅरोमीटर. हवेचा दाब मोजण्याचं उपकरण. हवेचा दाब मोजणे, हवेमध्ये दाब किती आहे यासाठी आहे बॅरोमीटर. आणि यानुसार एक ग्राफ काढला जातो, त्याला बॅरोग्राफ असे म्हणतात. ओके, आलेख काढला असेल हवेचा दाब मोजून, तर आलेख काढला असेल त्याला म्हणतात बॅरोग्राफ. त्यानंतर आहे ॲनिमोमीटर. याच्याने आपण काय मोजतो, वाऱ्याचा दाब व वेग मोजण्यासाठीचं उपकरण कोणतं असेल, तर ते आहे ॲनिमोमीटर. वाऱ्याचा दाब व वेग. ओके, या ठिकाणी आपण वाऱ्याची दिशा मोजत नाही. वाऱ्याची दिशा मोजण्यासाठीचं उपकरण वात कुक्कुट आहे, ते आपण पुढे बघूयात. वाऱ्याचा दाब व वेग मोजण्यासाठीचं जे उपकरण आहे ते आहे ॲनिमोमीटर. त्यानंतर ॲमीटर. यानुसार आपण विद्युत प्रवाह मोजतो, विद्युत प्रवाह ॲमीटर. त्यानंतर फोटोमीटर. हे प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं उपकरण आहे, प्रकाशाची तीव्रता फोटोमीटर. त्यानंतर हे आत्ताच आपण पाहिलं आहे वात कुक्कुट, म्हणजे वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी. कुक्कुट म्हणजे काय, कोंबडी. ओके, हे अशा प्रकारे दिसतं. आणि वाऱ्याची दिशा म्हणजे दिशा कोणत्या, म्हणजे वारा कोणत्या दिशेने वाहतो आहे हे आपल्याला कळेल वात कुक्कुट या उपकरणाद्वारे. त्यानंतर आहे भूकंपाशी संबंधित. भूकंपाची तीव्रता मोजण्याचं उपकरण आहे सिस्मोग्राफ. किंवा सिस्मोमीटर, कारण या सिस्मोग्राफच्याद्वारे जो भूकंप किती तीव्रतेचा आहे ते मोजतात. आणि त्याचं एकक आहे रिश्टर. जवळपास 8-9 रिश्टर स्केलनं जर भूकंप झाला असेल तर तो विध्वंसक असेल साधारणपणे. त्यानंतर आहे पायरोमीटर. हे आपण उपक्रम अखे कोरोनामध्ये सगळ्यांनी याला ओडोमीटर, वाहनांचा वेग मोजण्यासाठीचं उपकरण आहे ओडोमीटर, वाहनांचा वेग मोजणे. त्यानंतर हायग्रोमीटर. आहे हवेतील दमटपणा मोजणे. हवेमध्ये ह्युमिडिटी किती आहे किंवा दमटपणा किती आहे ते हायग्रोमीटर या उपकरणाने मोजला जातो. त्यानंतर आहे थर्मोमीटर. हे देखील शरीराचे तापमान मोजण्यासाठीचं उपकरण आहे. मग जे आपण पाहिलं ते देखील शरीराचे तापमान, म्हणजे पायरोमीटर आणि थर्मोमीटर हे तापमान मोजण्याचं उपकरण आहेत. त्यानंतर आहे अल्टीमीटर. म्हणजेच हे साधारणतः विमानामध्ये लावतात हे उपकरण. आणि समुद्रसपाटीपासूनचं उंची मोजण्यासाठीचे उपकरण आहे, म्हणजेच एखादा विमान हे समुद्रसपाटीपासून किती उंचीवर वाहतो हे आपल्याला कळेल या अल्टीमीटरद्वारे. त्यानंतर आहे लायसीमीटर. हे पर्णोत्सर्जन मोजण्यासाठीचं उपकरण आहे, म्हणजे पानामधील जे पाणी आहे ओके ते ज्यावेळेस बाष्पीभवन होतं त्याचं ते कळतं आपल्याला या लायसीमीटरद्वारे पर्णोत्सर्जन मोजणे. त्यानंतर आहे फॅदोमीटर.
समुद्राची खोली मोजण्यासाठीचं उपकरण फॅदोमीटर, म्हणजे एखादा समुद्र किती खोल आहे हे आपल्याला कळेल फॅदोमीटरद्वारे. आणि याच्यासाठी एक तंत्रज्ञान आहे, ओके, सोनार तंत्रज्ञान म्हणतो आपण त्याला. सोनार तंत्रज्ञान, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, ओके, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, याद्वारे आपण समुद्राखाली एखादी वस्तू कोणत्या ठिकाणी आहे ते आपण ओळखू शकतो. त्यानंतर आहे कॅलरीमीटर. कॅलरीमीटर आहे उष्मांक मोजण्यासाठीचं उपकरण, उष्मांक मोजणे कॅलरीमीटर. त्यानंतर आहे रडार, हे खूप महत्त्वाचं आहे. रडार आकाशातील वस्तूची दिशा आणि स्थान निश्चिती करण्यासाठी आपल्याला रडारचा वापर करावा लागेल. रडार आहे आकाशातील वस्तूची दिशा व स्थान, म्हणजेच ज्यावेळेस क्रिकेट आपण बघत असतो त्यावेळेस एखादा बॉल असतो तो क्रिकेट फलंदाजाने मारल्यानंतर तो आपल्याला पटकन दिसतो कारण ते रडारद्वारेच दिसतं. आणि एखादा गोलंदाजाचा हे वापरतात सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी, सूक्ष्मदर्शक. त्यानंतर आहे रेनगेज, म्हणजेच पर्जन्यमापक. रेनगेज आणि हे अशा प्रकारे दिसतं, रेनगेज पर्जन्यमापक, ह्याच्यावरून कळेल आपल्याला की पाणी किंवा पावसाचं पाणी किंवा पाऊस किती पडून गेलेला आहे, किती सेंटीमीटर किंवा मिलीमीटर, पर्जन्यमापक. त्यानंतर हायड्रोमीटर. हायड्रोमीटर आहे द्रवाची घनता मोजणे. मगाशी आपण जे पाहिलं ते हायग्रोमीटर होतं, जे ह्युमिडिटी मोजतं हवेतील, म्हणजे हवेतील दमटपणा मोजतो हायग्रोमीटर. आणि हे आहे हायड्रोमीटर, आणि द्रवाची घनता मोजण्याचं उपकरण आहे हायड्रोमीटर. हायड्रो म्हणजेच पाणी, लक्षात ठेवा, कारण पाण्याशी संबंधित जो आजार आहे रेबीज, याच्यामध्ये पाण्याची भीती वाटतं त्या आजारी व्यक्तीला, ओके, ज्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतो. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. त्यानंतर आहे पिझोमीटर. पिझोमीटर म्हणजे भूगर्भातील पाण्याची पातळी मोजायची, भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठीचं आहे उपकरण पिझोमीटर. हे अशा प्रकारे पाण्याची पातळी मोजते, परंतु पाणी आहे की नाही हे मोजत नाही. कंपन पद्धतीने पाणी जमिनीच्या खाली किंवा भूगर्भामध्ये पाणी आहे की नाही हे मोजण्यासाठीचं उपकरण वेगळं आहे. आणि ज्याला आपण जिओफोन म्हणतो, ओके, जिओफोन, जिओफोननुसार आपण कंपन पद्धतीनं भूगर्भामध्ये पाणी आहे की नाही ते मोजू शकतो. त्यानंतर न्यूट्रॉन प्रोब. न्यूट्रॉन प्रोब हे आहे जमिनीचा ओलावा मोजण्यासाठीचं उपकरण. हे अशा प्रकारचं उपकरण आहे ते जमिनीमध्ये लावतात आणि जमिनीमध्ये ओलावा किती प्रमाणे आहे ते कळतं आपल्याला न्यूट्रॉन प्रोबद्वारे. त्यानंतर आहे सेक्स्टंट. याद्वारे आपण काय मोजतो तर दोन वस्तूमधील कोणात्मक अंतर मोजतो. समजा या ठिकाणी जर दोन वस्तू असतील तर यांच्यातील कोणात्मक अंतर किती आहे ते आपल्याला कळेल या सेक्स्टंटद्वारे. त्यानंतर आहे पेरिस्कोप. पेरिस्कोप म्हणजे दृष्टीरेषेच्या वरील वस्तू पाहण्यासाठीचं उपकरण आहे. म्हणजे समजा आपली एकाचं मिरर किंवा जे आरसे ते लावले असतात त्याद्वारे आपल्याला कळून जाईल. तर असे आपले जे महत्त्वाचे 25 होते उपकरणे ते आपण पाहिलं आहोत. तर इथंच थांबतो मी. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉन ते क्लिक नक्की करा. चला तर मग पुढे भेटत पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभवसाठी मराठी.